पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्येही सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातील हा एक भाग असला तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र आता सुरू झाली आहे, त्यामुळे कुठेही पिचकाऱ्या मारणाऱ्यांची आता खैर नाही. पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवड शहरात रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली आहे. या कारवाई दरम्यान दोनच दिवसात 36 जणांवर कारवाईचा बडगा उगारलाय. महापालिकेच्या 8 प्रभागातील पथकांकडून ही कारवाई शहरभर सुरू आहे. थुंकण्यासोबतच रस्त्यावर दुर्गंधी करणे, उघड्यावर लघवी किंवा शौच करणाऱ्यांकडूनही दंड आकारला जातोय. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे 150 रुपये, रस्त्यांवर दुर्गंधी करणे 180 रुपये, उघड्यावर लघवी करणे 200 रुपये, उघड्यावर शौच करणे 500 रुपये असा दंड केला जातोय. दंड न भरल्यास पोलिसात तक्रार दिली जाऊ शकते. नागरिक आणि व्यावसायिकांना सुद्धा आम्ही आवाहन करतोय की आपला व्यवसायाचा परिसर स्वच्छ ठेवा. नागरिकांनी सुद्धा प्लास्टिक आणि रस्त्यावर थुंकू नये, घाण करू नये या बाबतीत, आणि व्यावसायिकांनी 2 डबे ठेवून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याची व्यवस्था करावी. प्रत्येक दुकानदारांना आणि प्रत्येक पानटपरी धारकांना आम्ही तसं पत्र दिलं होतं की आपण आपल्या प्रिमायसेस स्वच्छ ठेवा, कचरा रस्त्यावर टाकू नका. रस्त्यावर थुंकण्यासंदर्भात आम्ही तसं न्यूजपेपरमध्ये निवेदन दिलं होतं की या प्रकारे दंड केला जाईल, तसं नागरिकांपर्यंत पोहोचलं होतं. या कारवाईमुळे गुटखा तंबाखू खाणाऱ्यांसाठी एक चांगलाच धडा शिकवण्याचं काम सुरू झालंय आणि या कारवाईचं सामान्यांकडनं सुद्धा स्वागत केलं जात आहे. तर ज्यांच्यावर ही कारवाई केली आहे ते देखील नागरिकांना स्वच्छतेबाबत आवाहन करतायत. ऍक्च्युली हा चांगला उपक्रम आहे पालिकेचा की अशा लोकांवर कारवाई होणं आवश्यक आहे, परंतु ही कारवाई आणखी कडक करावी आणि शहर अधिकाधिक स्वच्छ व्हावे यासाठी पालिकेने लक्ष द्यायला हवे. मला आज रस्त्यावर थुकल्यामुळे माझ्यावरनं महापालिकेने दंड घेतल्यामुळे आपण अशी चूक परत करू नये, हे आमचे नम्र विनंती. स्वच्छतेचे धडे देण्यासाठी अशी कारवाई प्रत्येक परिसरात होणं गरजेचं आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेअंतर्गत रस्ते आणि परिसर स्वच्छ होण्यास नक्कीच मदत होतीये. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.